जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी वेगवेगळ्या ठिकाणी घोटाळ्याचे पुरावे देऊन सुद्धा न्याय मिळत नाही असा आरोप करणारे पिंपळस रामाचे येथील रहिवासी श्री बाजीराव लोखंडे यांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा सदर घोटाळ्यांची चौकशी होत नाही व पिंपळस रामाचे या गावाला चांगले शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत नाही, विकासांचे कामं खुंटलेली आहे, आतापर्यंत जी काम झाली आहे त्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून ग्रामसेवक व इतर अधिकारी वर्ग यामध्ये सामील आहे असा आरोप करीत गांधी जयंतीच्या दिवशी उपोषणाला बसले। पाणी योजना इस्टिमेट नुसार त्याचं काम नाही, कमीत कमी शासनाचा निधी आतापर्यंत त्या 4 कोटी रुपये निधी येऊन वाढीव सगळा पूर्ण निधी येऊन या फिल्टर प्लॅनचं काम 2009 सालीपासून चालू ते आता 2014 पर्यंत काम पूर्ण झालं नाही, तरी पूर्ण निधी वापरून शेवटचा चक 24,17,530 रुपये पूर्ण रक्कम काढून सचिव आणि अध्यक्ष हे मालामाल झालेलेच आहे। याच्यात गावाला पाणी तर भेटलेलंच नाही। तुम्ही गावाची तुम्ही विचार करा, गंगेवर जॉक व्हील नाही, गंगेवरून पाईपलाईन सुद्धा म्हणजे पाणी गंगेतून उपसा नाही, ग्रामपंचायतची विहीर आहे तिकडं असे लई प्रॉब्लेम आहे, ती पाण्याची टाकी गळती तुम्ही समक्ष पहा, पाण्याची टाकी गळती, त्याच्यानंतर त्याच्यात मोटरी सुद्धा नाही, जो प्लॅन ते बोलतात चालू झाला, जर चालू झाला तर गावाला विचारा पाणी का नाही मिळत, फिल्टर पाणी जर 4 कोटी रुपये खर्च करून सुद्धा गावाला दूषित पाणी मिळावं लागतं, प्रशासन काय झालेलं का नाही झोपलं याच्यात, प्रशासन म्हणजे BDO आहे ना यांचा सुद्धा मला काहीतरी हात असण्याचं मला वाटतं। हे मी यांच्याकडे वारंवार इतके अर्ज करेल BDO को हे इतके टाळाटाळ करते, परत विस्तार अधिकारी आणि BDO साहेब यांचं संगमताने दोघजण संगमताने ना टाळाटाळ करतात, मला कधी कधी भेटून सुद्धा देत नाही। मी अर्ज माझ्याकडे यांच्या दोघांचे इतके अर्ज आहे का काय सांगायचं, प्रशासन असे काय एवढं झालं म्हणून मला ही लेवल बसायचं, मला उपोषणाला ही टाईम आली। मी 2 ऑक्टोबरला आज उपोषणाला बसलेलो आहे, मी जवळ यांच्यावर गुन्हे दाखल नाही होत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। माझ्या पूर्ण मागण्यावर त्यांची पूर्ण चौकशी करून असे अधिकारी निवडा की जे रिटायरमेंट एकदम हाय लेवलचे म्हणजे कलेक्टर वगैरे त्याच्यानंतर उपअधिकारी असे असेल त्यांना याच्यावर ठेवून यांची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे। यांनी ग्रामपंचायतचं जुने भंगार ऐकलं, जुने भंगार ऐकायचं असलं कोणता बी न टिकायचं असलं तर परवानगी घ्यावा लागते, त्याच्यानंतर निवेदन द्यावं लागते पेपरला, असं एकही मी काही केलं नाही। यांनी निवेदन न देता न पत्र व्यवहार करता वरिष्ठ अधिकाऱ्यांची न परवानगी घेता परस्पर यांनी भंगार ऐकून टाकलं 4.5 लाखाचं, जे ग्रामपंचायतचे आपणही पानपट्ट्या घरपट्ट्या भरतो त्याच्यानंतर लोकवर्गणी भरतात ना, ती लोकवर्गणी यांच्या खात्यात जमा होत नाही, वेळोवेळी कामगारांचा पगार पण होत नाही। जर लोकवर्गणी काही पट्ट्या जर भरत असते तर ह्या कामगारांच्या पत्नी कामगारांना विचारा, त्यांचे पगार होत नाही, दोन कामगार तर मरून गेले, 3 कामगारांनी ते हे सोडून दिलंय, काम सोडून दिलंय, पगार आभी होईल त्यांची, आणि अशी दशा या ग्रामपंचायतची, आणि ग्रामसेवक मॅडम आणि सरपंच आणि 2-3 सदस्य लोक आहे ना हे संगमताने या भ्रष्टाचाराला सामील आहे, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आणि जोपर्यंत माझे म्हणणे प्रशासन ऐकून नाही घेत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, माझं अमर उपोषण आहे, मी गाही देतो प्रशासनाने यांनी काळजी घेतली पाहिजे, माझ्या जीवाला काही धोका झाला बरं वाईट झालं तर प्रशासन याचं जिम्मेदार राहील। सदर घोटाळ्याची चौकशी होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच राहील व माझ्या उपोषणास प्रशासन जबाबदार राहील असंही त्यांनी सांगितले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास मोरे निफाड।